आज सोमवारला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली जुना मोटर स्टँड उमरेड येथे उमरेड शहर, उमरेड ग्रामीण युवक काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने वाढीव पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात केंद्र सरकारच्या जाहीर निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून ही दरवाढ सर्वांचे कंबरडे मोडणारी आहे, तेव्हा याचा विरोध करण्यासाठी काँग्रेसने हे आंदोलन केले आहे. यावेळी गंगाधरजी रेवतकर उपाध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी, शिवदास कुकुटकर उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, संजय मेश्राम उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, रमेश किन्नाके सभापती पंचायत समिती उमरेड, मधुकर लांजेवार संघटन सचिव उमरेड नगर काँग्रेस कमिटी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खताचे भाव गगनाला बनवे, कुठली तुमची ही नोकरशाही? मोदी साहेब आता तरी जागे व्हा, आमचं आंदोलन आहे, तुम्ही आमच्या आंदोलनाला तरी जागे व्हा ना. पेट्रोल डिझेल दरवाढ जर मागे घेतली नाही तर ही जनता तुम्हाला सोडणार नाही. आजचं हे आंदोलन आम्ही सगळे नियम पाळून करत आहोत. कोविडचे नियम पाळून आम्ही हजारोच्या संख्येने जमा झालो नाही. भर जमीन तुम्ही ऐकलात नाही, तुम्ही या देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले नाही तर या महाराष्ट्रामध्ये, या उमरेडमध्ये हजारोच्या संख्येने सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. येणारा काळ तुमच्यासाठी महत्वाचा आहे, येणारा काळ तुम्हाला तुमची जागा दाखवणारा आहे. तुम्ही गरिबाला त्याच्या झोपडीमध्ये मारायला लागले आहे, तुम्ही सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीव घ्यायला लागले आहे. कोरोना महामारीमध्ये 1 रुपयाची मदत केली नाही, घोषणा करतात 20,000 कोटीची तुम्ही मदत केली. अरे कोणत्या गरिबाला तुम्ही मदत दिली? कोणत्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही मदत दिली? त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, नाहीतर या गोर गरीब माणसाचे जे त्यांचे श्राप. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड.